देवळी तालुक्यातील एकंबा येथील जगदीश कुडमते यांचे घर आहे त्यांच्या घराला अचानक आग लागली आगीमध्ये पस्तीस हजार तसेच घरातील धान्य कपडे आणि इतर साहित्य जळून खाक झाले अचानक घराला आग लागली व आगीने पेट घेतला गावकऱ्यांनी विहिरीतून पाणी आणून आग विझवण्याचा प्रयत्न केला पुलगाव अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले परंतु अग्निशमन घटनास्थळी पोहोचवण्यापूर्वीच गावकऱ्यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आगीमध्ये पंजाब कात्राम यांच्या घराचा काही भाग तर विनोद भेंडे यांचे कुटार जडून खाक झाले विदर्भ न्यूज करिता पुलगाव येथून प्रवीण फुसाटे